की आपण एखाद्याचा गुणगौरव करता, त्याला पुरस्कार देता, चांगली गोष्ट आहे, पण त्याला ती योग्य वयात द्यावं. दीदींनी लावणी क्षेत्रात जे योगदान दिलं त्याची दखल सरकारने घेतली. मार्च महिन्यात त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि त्यावेळी दीदींनी सुद्धा आनंद व्यक्त केला होता. तुम्ही स्वतः माध्यमांशी बोललेला होता, त्यानंतरचं हे कसं त्यांचा आनंद होता पुरस्कार मिळाल्यानंतरचा पुढचा? पुरस्काराचं कसं झालं की तुमचा प्रश्न चांगला आहे, थोडंसं मी विषयांतर करून बोलतो. सर्व केंद्र शासन आणि राज्य शासनाची माफी मागून बोलतो की आपण एखाद्याचा गुणगौरव करता, त्याला पुरस्कार देता, चांगली गोष्ट आहे, पण त्याला ती योग्य वयात द्यावं. त्याचं वय सरून गेल्यानंतर त्याचं टोटल मेमरी लॉस होते, त्याला कळत नाही मला हा पुरस्कार कशासाठी दिला आहे, का दिला आहे, आणि समोरची व्यक्ती कोण आहे मला पुरस्कार देणारी, आणि नंतर त्या पुरस्काराचा तो आस्वाद किती दिवस घेऊ शकतो. मी परत एकदा राज्य शासनाची, केंद्र शासनाची हात जोडून माफी मागतो की कृपा करून कलाकाराचे गुण त्याचे पडताळून योग्य वयात त्याला आपण पुरस्कार द्यावा.